भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार एकमेकांवर कायमच राजकीय डाव टाकत असतात ते एकमेकांना थेट आव्हानं देत असतात कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षालाच भाजपमध्ये घेत मोठा डाव टाकलाय ही एक प्रकारची रोहित पवारांना धोबी पछाडच आहे याबाबत अधिक माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी ऐन बाजार समितीच्या निवडणुकीत तालुकाध्यक्ष भाजपसोबत गेल्या ना याची राष्ट्रवादीने गांभीर्यानं दखल घेतली ऐनवेळी पक्षाला दगा देणारे काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच चा राजकीय संघर्ष सुरू झालाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय तापकीर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिंदेनी उमेदवारी देखील दिली आहे राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेच्या ठाकरे गटालाही राम शिंदेनी मोठा धक्का दिलाय ठाकरे गटाचे बळीराम यादवही भाजपमध्ये गेले आहेत त्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे यापूर्वीच कर्जत मधील काँग्रेसचे बडे नेते प्रवीण घुले यांना गळाला लावलं होतं राम शिंदेंचा हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रोहित पवारांना सोडून जात असल्याने त्यांची एक प्रकारे कोंडी झाली आहे त्यामुळं आता कर्जतमधील या महाविकास आघाडीच्या गळतीला आमदार रोहित पवार कसं रोखणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण सध्या तरी राम शिंदेनी रोहित पवारांना मोठा धक्का दिलाय हे तितकंच खरं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप सब मराठीला सबस्क्राईब करा